नमस्कार मित्रांनो, मी सर्व मित्र संगीत गिरे आपल्याला कोपरगाव येथून दैत्यगुरु शुक्राचार्याला भेटामधून आपल्या फोन आलेला आहे. मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आहे ना जे नाईकवाडींचं घर आहे, त्या घरापाशी ना तिथल्या लोकांनी, स्थानिक लोकांनी साप घेतलेला आहे वाटतं. तर 4-5 दिवसापासून त्या प्रत्येक जणाच्या नजरेला येतो आहे वाटतं. तो ते सारखं त्यांना दिसत असल्यामुळे ते आपल्याला फोन केला त्यांनी. आता आपण तिथं जाऊन जो कोणत्या प्रकारचा साप आढळून त्याला व्यवस्थितपणे पकडू, तिथल्या लोकांना माहिती देऊ त्या सापाबद्दल आणि पर्यावरणामध्ये सोडून देऊ. अरे आद्या वाजल्या त्यांची इकडे थाली.
चला ना सर मध्ये तो वार म्हणजे नाही पायाला आपल्याला जागा राहू दे फक्त आता किती मोठं पायाला जागा राहू दे म्हणजे नमस्कार मित्रांनो, मी सर्वमित्र संदीप केरे आपल्याला कोपरगाव इथून दैत्यगुरु शुक्राचार्य मंदिराच्या पाठीमागच्या बाजूनी ऋषी पवार यांनी फोन केला. त्यांच्या घराच्या बाजूला ती टाकी आहे. टाकीच्या पाठीमाग वरतून घरच्यांनी बघितलं होतं, महिला वर्गात त्यांनी बघितलेला होता साहेब. तुम्ही समोर बघा ना, मावशीने बघितलेला होता साहेब. मावशी आहे का? मावशीने बघितला होता साहेब टाकीच्या पाठीमाग. तर आपण तिथे उचकलं, तिथं बघितलं साहेब, तिथं उचकलं आपण, तिथं बघितल्यानंतर भीमशरी वर्गातला धामण जातीचा साहेब. तुम्ही बघू शकता तिथं कोपऱ्यामध्ये ना आतमध्ये बसलेला आहे धामण जाती. आपण थोडस सामान साईडला काढू त्याला आणि पर्यावरणामध्ये सोडून देऊ व्यवस्थितपणे. वरती पळायला वरती जाऊ शकतो, वर चढू शकता, शिडी घ्या काढून वरती आहे ना, वरती चढा. वरती कोण जात का? जाते का भाई? अहो डायक वरून घ्या इकडे खाली. अजय सोडाय बांगड बोलीस है ना दादा. जाळी बिळे हे काढून भाजीचा काय पुरो उठला बाय नाही बीच लाईट बीट घे रे आसाय जाईन की नाही उचलले काचेवर नाही घ्यावं तुझ्यात गंगाराम असतो खाली सापड बिपट होणे टाकी खाली मोबाईल घेतो मित्रांनो. तुम्ही बघू शकतात खाली आपण बरंच सामान काढल्यानंतर इथं कशा प्रकारे धामण जातीचा साप कसा बाकी बसलेला आहे. त्याला काढू आता सुखरूपपणे बाहेर आपण. तुम्ही आयडावाडा करून शांत बघा. पुढे आम्हाला पाहू दे पहिले तू नंतर पाहिजे
हा साप आहे ना भक्ष्याच्या शोधामध्ये इथं घराच्या तिथं आलेला असं इथं हुंदीर वगैरे खाण्यासाठी भेट जातीचा साप आहे ना जास्त प्रमाणात हुंदीर बेडक सरडे पक्षी त्याचे अंडे हे खाण्यासाठी येत असतो. त्याला आपण व्यवस्थितपणे पकडलेलं आहे कोणत्या प्रकारची जण पाहत होता पर्यावरणामध्ये सोडून सर्प वाचवा निसर्ग वाचवा चला घ्या बाहेर तू चावत चावण्याचा प्रयत्नच करत नाही का तो चावायचा प्रयत्न कर त्याला दात असत का ओपन फक्त असे रक्त वगैरे येत चावत पिशी तो दोन मिनिट विट ठेवा लागलं बाहेर घेऊन तसं ते ग्राहक व्हिडिओ नाही नाही म्हणाल आपण कोणी काही तुमची करतो पद्धत आहेत कारण बाहेर घातला मित्रांनो आता मी व्यवस्थितपणे रेस्क्यू केलेला आहे सापाला थोड्या रंगाच्या पर्यावरणामध्ये आपण सोडून घरामधले सर्वजण घाबरले तुम्हाला वर्ग ते इथं घरामध्ये ना आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर प्रत्येकाला सांगत असतो तर घराचा आजूबाजूचा परिसर आहे कधी पण स्वच्छ ठेवा म्हणजे अडचणीमध्ये ना साप लपण्यासाठी येत असतो म्हणजे आपल्या घराच्या आजूबाजूला जर उंदर वगैरे येत राहिले ना तर साप आपल्या फिरायचा तो कंटिन्यू पत्र्यावर फिरायचा कंटिन्यू नेमकी बाथरूम मध्ये बाथरूम झाडावर बसायला असतो झाडावर इथं उतरला मग आम्ही तुम्हाला कॉल केला होता 10-15 मिनिट देऊन त्याला एकदम काही नाही होता रिस्क केलाय तुमचे आभारी असंच तुम्ही काम तुमच्या हातून चांगले काम होऊ द्या एवढीच आमच्या अपेक्षा काही नाही ठीक आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता धामांदारी साठी